मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला घागऱ्यावरचा ब्लाउजची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे कारण जो काही घागऱ्यावरचा ब्लाऊज असतो तो एम्ब्रॉयडरी वर्क केलेला असतो तर अशा वेळेस आपल्याला बऱ्याचदा समजतच नाही की त्याची कटिंग गळा हे सगळं कसं कट केलं पाहिजे त्याचबरोबर त्याचा फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग आणि मागचा भाग कुठे कसा ॲडजस्ट केला पाहिजे आणि ती अस्तरची आणि ब्लाऊज पीसची कटिंग कशी केली पाहिजे ठीक आहे तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि काही स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून तो कपडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित पुरतो ब्लाऊज शिवण्यासाठी थी, ठीक आहे तर यासाठी आपला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परत कधीच घागऱ्यावरचा ब्लाउज किंवा एम्ब्रॉयडरी केलेलं वर्क असलेला ब्लाऊज कटिंगला प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर त्याची आपल्याला कटिंग करायची आहे तर ती आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करणार आहोत तर हे बघा हा ब्लाऊज पीस आणि त्यासाठी अस्तर तर कटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी किंवा स्टिचिंगसाठी कुठली कुठली मेजरमेंट्स लागत असतात ठीक आहे त्यासाठी लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर आणि शोल्डर ठीक आहे तर हे बघा इथे उंची आहे साडे तेरा तर त्यामध्ये आपण एक इंच मार्जिनसाठी ऍड करतो तर टोटल झाले साडे चौदा ठीक आहे 36, चा चा तो उंची टाकताना टाकणार साडे चौदा त्यानंतर इथे छाती चा 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 त्या तो आहे छत्तीस तर आपल्याला छत्तीसचा चौथा भाग करायचा आहे तर छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ आणि त्यामध्ये दोन इंच मार्जिन तर टोटल किती झाले मग अकरा तर आपली छातीची घडी आहे अकरा इंच त्यानंतर इथे कमर आहे बत्तीस तर ती फिटिंगला टाकणार पुढचा गळा आहे सहा त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन ॲड करणार तर टाकताना म्हणजे कटिंगच्या वेळेस टाकणार आहोत आपण साडेसहा इंच ठीक आहे यानंतर इथे मागचा गळा आहे साडेनऊ तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे तर तो टोटल किती झाले मग दहा तर हे दोन्हीमध्ये आपण अर्धा अर्धा इंच ॲड करत असतो यानंतर बाही लांबी आहे साडेआठ तर ते कटिंगच्या वेळेस सांगेल की किती मार्जिन ॲड करायचं दंडघेर बारा आणि शोल्डर आहे इथे अडीच इंच ठीक आहे तर अशा प्रकारची ही ह्या ब्लाउजची मापं आहेत तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर हे बघा इथे आपण हे ब्लाऊज पीस आणि त्यासाठी अस्तर घेतलेलं आहे तर अस्तरच्या कटिंगसाठी आपण नेहमी सगळ्यात आधी अस्तर कट करतो आणि त्यानंतर ब्लाऊज पीस तर हे बघा हा ब्लाऊज ॲक्च्युली घागऱ्यावरचा आहे तर पुढे पूर्ण वर्क केलेला आहे आणि बॅक साईडला प्लेन आहे हे बघा ठीक आहे तर त्यामध्ये आपल्याला आता वरचा ब्लाऊज शिवायचा आहे तर तो, तो आपण प्रिन्सेस स्टिच करणार आहोत तर आता आपण सगळ्यात आधी आता कटिंग करून घेणार आहोत तर आपण कटिंग ही डायरेक्ट कपड्यावर करणार आहोत ठीक आहे तर आता आपण अस्तरवर कटिंग करून घेऊयात तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि इथे लक्ष द्या की हे आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे हे बघा ठीक आहे आणि ही आहे बंद बाजू तर बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायचं आहे ब्लाऊजची उंची तर इथे तुमच्या ब्लाऊजची उंची जी काही असेल ती तुम्हाला टाकायची आहे तर हे बघा इथे आता मी साडे इंचाला मार्किंग करून घेत आहे कारण की ही साडे तेरा आहे आणि एक इंच मार्जिनसाठी ॲड केले मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे ठीक आहे त्यानंतर साडेपाच शोल्डरला मार्किंग करून घेतलेली आहे अडीच इंच गळारुंदी आहे हे बघा ठीक आहे तर इथे आता मुंडा घेणार आहोत आपण पावणे सहा इंचा छत्तीस साईज आहे त्यासाठी पावणे सहा मुंडा घेतलेला आहे आणि यानंतर टाकणार आहोत छातीचा चौथा भाग तर चौथा भाग होतो नऊ आणि दोन इंच मार्जिन तर टोटल अकराला मार्किंग करून घेतलेली आहे तीस अकरा इंचाची मार्किंग कमरेच्या साईडलासुद्धा करायची आहे ठीक आहे तर आता आपण हे बघा हे जॉईन करून घेऊयात आणि हे खालच्या साईडलासुद्धा ठीक आहे तर आता आपल्याला द्यायचं आहे मुंड्याचा आकार तर हे बघा पावणे सहाचा निम्म तीनला एक लाईन कमी ठीक आहे त्याला मार्किंग केलेली आहे टेप फोल्ड करूनसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला तसं जमत नसेल तर आणि हे बघा मागचं मुंड्याचं म्हणजे दीड इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर ही बॅकनेकची आपली मार्किंग करून झालेली आहे तर आता आपण हा बॅक साईड कट करून घेऊयात तर हे बघा व्यवस्थित जशी मार्किंग केलेली आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे ते हे बघा आता बॅक साईड कट झालेला आहे तर आता आपल्याला पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि याचा मागचा गळा काही लगेच कट केलेला नाही आहे तो बॅक हुकचा आहे तर मी तुम्हाला त्यावेळेस नंतर सांगेल ठीक आहे तर हे बघा आता हे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित कारण की बॅक पार्ट ठेवूनच आपण फ्रंट पार्ट जो आहे तो मार्क करणार आहोत ते बघा ही स्ट्रेट लाईन आधी मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता हे बघा व्यवस्थित ठेवून तो ॲक्च्युली ही जी बॅकनेक जो आहे ना तो आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा कडेकडेने सगळं व्यवस्थित मुंड्यासहित उंचीसहित जेवढी असेल तेवढी कडेकडेने सगळ्यात आधी मार्किंग करून घेऊयात आणि मग त्यानंतर त्यात काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला सांगते ते बघा इथे मार्किंग करून झालेली आहे आता बॅक पार्ट साईडला ठेवून घेऊयात आणि फ्रंट पार्टसाठी काय काय चेंजेस करायचे ते नीट लक्ष द्या ठीक आहे सगळ्यात आधी हे बघा एक इंच आपल्याला उंची वाढवायची आहे ही साईज मोठी आहे त्यामुळे आपण एक इंच वाढवला आहे कमी साईज असेल तर आपण इथे अर्धा इंच वाढवत असतो ठीक आहे तर छत्तीससाठी साठी आपण एक इंच वाढवलेलं आहे आणि वरची लाईनला क्रॉस केलेला आहे त्यानंतर हे बघा आता अडीच इंच गळारुंदी साडेपाच शोल्डरला मार्किंग केलेली आहे आणि पुन्हा मुंड्याचा जो काही पाहुणे सहा होता मुंडा आपला त्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि जो काही पुढच्या मुंड्याचा शेप आहे ना त्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे त्यासाठी हे बघा सेम त्याच पद्धतीने सेंटर घेतलेला आहे एकला मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घेऊयात ठीक आहे तर बघा तर जो काही बॅकचं होतं त्याला क्रॉस केलेला आहे म्हणजे कटिंग करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपली मेन कटिंग कुठली आहे आणि कुठून आपल्याला कट करायचं ठीक आहे त्यानंतर पुढचा गळा हे बघा साडेसहाला मार्किंग केलेली आहे कारण की गळा पुढचा आहे सहा आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड केलं म्हणजे टोटल साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर हा पुढचा गळा जो आहे तो गोल आहे तर त्याचा पण आकार आपण क्रॉस एकला मार्किंग करून हे बघा ह्या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे ठीक आहे तर हे बघा काय काय चेंजेस केले मुंडा आणि गळा आणि उंची ठीक आहे त्यानंतर हे बघा आता इथून साडेतीन इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्या पुढे दोन इंच ठीक आहे आणि जो काही उभा टक्स आहे तो आपल्याला टाकायचा आहे पाच इंचा तर तुम्ही वरूनसुद्धा मोजू शकता हे बघा वरून साडे दहा आणि खालून लक्षात ठेवलं तर पाच येते तुम्हाला जे इझी वाटत असेल ते तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर हे बघा मग आता आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे बघा ह्या पद्धतीने पुढच्या मुंड्याला जॉईन करून हा प्रिन्सेसचा शेप दिलेला आहे आणि खालच्या साईडने हे बघा ह्या पद्धतीचा आकार द्यायचा आहे तर हा काय तुम्हाला लगेच एका याच्यात जमणार नाही त्याला प्रॅक्टिसची गरज असते त्यामुळे याची पेपरवर प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे हा आकार तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट जमेल ठीक आहे तर आता हा प्रिन्सेसचा आकार आपला काढून झालेला आहे मी तो जरा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मेन आकार कुठला आहे ठीक आहे त्यानंतर हे बघा आता कमरेच्या साईडला आपल्याला माप टाकून घ्यायचा आहे तर हे बघा इथे कमरेची चौथा भाग आठला मार्किंग केली त्यानंतर दो त्या दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे दहा आणि त्यापुढे पुन्हा दोन ठीक आहे म्हणजे बाराला अशी टोटल मार्किंग केले तर दोन इंच मार्जिनचे आणि दोन इंच जे काही आपण प्रिन्सेसचा शेप देत आणि सोडलेले आहे ते म्हणजे टोटल जो काही कमरेचा चौथा भाग असेल त्याच्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करायची आहे आणि मग मार्किंग करायचे आहेत आणि ह्या बघा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे मुंड्याची लाईन आणि जी काही कमरेच्या साईडला आपण मार्किंग केलेली असेल त्या पॉईंटचा ठीक आहे तर हे बघा आता ह्या पद्धतीने आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे ठीक आहे हे बघा आता ह्या पद्धतीने बॅकनेक ठेवायचा आणि जिथपर्यंत त्याची हाईट येते तिथे मार्किंग करायचं तर टोटल तो एक इंचाचं आहे तर हे बघा आता तो पॉईंट आणि हे बघा हा पॉईंट जॉईन करायचा आहे आणि इकडचा आणि हा ठीक आहे म्हणजे एक एक इंच वरती करून आपण ते जॉईन करून घेतलेलं आहे आता कटिंग बघा ह्या पद्धतीने करायची आहे तर नीट लक्ष द्या मी ज्या पद्धतीने कट कर करत आहे कारण की बॅकनेक ठेवून आपण मार्किंग केलेली आहे तर तिथे खूप सारे मार्क्स केलेले आहेत तर कन्फ्यूज होऊ नका व्यवस्थित मी ज्या पद्धतीने कटिंग करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायची आहे काही चुकीचं मुंडा वगैरे काही कट झालं तर सगळा ब्लाऊजच चुकेल ठीक आहे त्यामुळे हे बघा मी तुम्हाला अतिशय सावकाशच दाखवत आहे की कटिंग कशी करायची आहे बघा हे कड्याचं पण जे काही एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर हा मधला पॉ जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर हे बघा पुढचा गळासुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने ठीक आहे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच तर हे बघा हा पुढचा पार्ट कट झालेला आहे आपला आणि बॅकसाईडसुद्धा झालेला आहे तर आता आपल्या बाकी आहे स्लीवज तर आता आपण सुद्धा कटिंग करून घेऊयात तर हे बघा साठी मी हा कपडा घेतलेला आहे तर हा थोडासा डार्क आहे अस्तरचा ठीक आहे त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ॲक्च्युली तो चार पदरी झाला आहे कारण की आपल्याला दोन्ही पण स्लीव सोबतच कटिंग करायचे आहे ठीक आहे त्यामुळे तो चार फोल्ड करायचा आणि छातीचा चौथा भाग जो काही आहे म्हणजे नऊ चोक छत्तीस म्हणजे नऊला मार्किंग खाली करायची आहे त्यानंतर वरती हे बघा साडेआठ बाही लांबी आणि अर्धा इंच त्यामध्ये आपण मार्जिन ॲड करून नऊलाच मार्किंग करून घेतली आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला तो बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे ते बघा वरून तीन इंचाला मार्किंग केलेली आहे त्यानंतर एक इंच हे बघा ह्या साइडला त्यानंतर तीनच्या साईडने आणि खालच्या साईडला एक इंच या तीन पॉईंट मार्क करायचे आणि हे बघा ह्या पद्धतीने ते जॉईन करून घ्यायचे आहे ठीक आहे आता हे असं झाल्यानंतर हे बघा ह्या लाईनचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे तर इथे किती येते आठ सव्वा आठ ठीक आहे तर मी बघा त्याचा निम्म घेतला आहे चार आणि एक लाईन त्यानंतर पुन्हा त्याचं निम्म दोन दोन इंच ठीक आहे आणि हे बघा पहिल्या पॉईंटला वरती अर्धा इंच आणि दुसऱ्या पॉईंटला खाली अर्धा असे मार्किंग करून हा शेप आपण बाहीचा देऊन घेतलेला आहे प्रॉपर ठीक आहे ते पॉईंट जॉईन करून आता हे बघा ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे कडेकडेला व्यवस्थित मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीनेच ठीक आहे आता त्यानंतर हे बघा ही स्लीव्ज ओपन करायची आहे मग हा पुढच्या मुंडाचा आकार जो आहे तो कट करायचा आहे डायरेक्ट आधी करायचं नाही लक्षात राहू द्या ठीक आहे कारण तो पुढचा पार्ट आहे तर ही स्लीव्ज हे बघा आपली एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे तर आता हे आपलं अस्तर पूर्ण म्हणजे साईड पुढचा भाग आणि स्लीव पूर्ण कटिंग झालेली आहे तर हे ठेवून आपल्याला ब्लाऊज पीस कट करायचं आहे तर हे बघा हे जो प्रिंटेड पार्ट आहे ना तो आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचा आहे तर हे बघा मी व्यवस्थित घडी घालून घेत आहे की आपला जो पुढचा पार्ट आहे तो कसा बसतो आहे कारण की बॅक साईडला आपण प्लेन कपडा घेणार आहोत फक्त पुढे प्रिंटेड घेणार आहोत ते बघा ह्या पद्धतीने मी घडी घातलेली आहे आणि ते पुरतं आहे की नाही ते बघते आता हे बघा हे इथे ठेवलं आता पुढं तर हुक नाही आहे त्यामुळे ते आपल्याला जॉईन घ्यायचं आहे जो पुढचा पार्ट आहे ना जिथे हुकपट्टी अस लुपट्टी असते तो हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे जॉईन करायचं आहे तर आपण तो नंतर अस्तरचा जॉईन करूयात पण मेन फॅब्रिकचा जो आहे ना तो आता डायरेक्ट जॉईंटच आपण कटिंग करून घेणार आहोत आणि हे बघा इकडच्या साईडला मार्किंग सोडलेली नाही आहे बाकीच्या साईडने आपण मार्जिन सोडणार आहोत ठीक आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आता ठेवल्यानंतर हे बघा कडेकडेने थोडंसं मार्जिन सोडून आपण कटिंग करून घेऊयात ठीक आहे आता हे कटिंग झालेलं आहे आपलं आता हा पुढचा जो पार्ट आहे पुढचा तो पण ह्या पद्धतीने ठेवून हे बघा कडेकडेने थोडंसं मार्जिन ठेवून आपण कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर पुढच्या पार्टची आता आपली कटिंग झालेली आहे तर आता आपल्याला बॅकसाईड कट करायचं आहे तर हे बघा बॅक साईड आता कसा बसतोय ते बघावं लागेल कारण की स्लीव्ज पण आपल्या मोठ्या आहेत तर स्लीव्ज आणि बॅक साईड दोन्ही पण बसलं पाहिजे तर हे बघा आधी ह्या पद्धतीने फोल्ड करून बसत बसताय का बघते तर बसत नाहीये तर ऍक्च्युली स्लीव्जला थोडं जॉईंट द्यावा लागणार आहे त्यामुळे मग हे बघा आणि बॅक साईड पण आपली बसत नाही आहे जर का स्लीव्ज अशा कट केल्या तर, तर आपण एक काम करूयात ज्या वेळेस असं काही बसत नसेल तर त्यावेळेस काय करायचं सगळ्यात आधी तुमचा जो काही बॅक पार्ट असेल तो कटिंग करायचा आणि त्यानंतर स्लीव्स ॲडजस्ट करायचे ठीक आहे तर हे बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड करते आणि सगळ्यात आधी आता बॅक साईड ठेवून घेते आहे आणि मग कटिंग करून घेते बॅक साईड तर हे बघा इथे पुन्हा बघते स्लीव्ज बसते की नाही पण ठीक आहे आता थोडंसं मार्जिन ठेवून आधी हा बॅक पार्ट आपण कट करून घेऊयात आणि त्यानंतर बघूया स्लीव्ज कशी ॲडजस्ट होत आहे ते तरी बघा हा बॅक साईड आता आपला कटिंग झालेला आहे ठीक आहे तर आता उरलेल्या कपड्यामध्ये स्लीव्ज आपण बघूयात कशी बसते आहे तर ही फोल्ड करून घेतला बघा तरी इथे स्लीव्ज बसते का ते बघूयात आधी तर नाही बसते ठीक आहे तरी बघा आता इकडच्या साईडने फोल्ड करून बघूयात बसते की नाही तर इकडच्या साईडने बसते पण एकच बसते तर मग काय करूयात की आधी एकच स्लीव कट करून घेऊयात आणि त्यानंतर दुसरी करूयात आणि हे बघा हे जो प्रिंटेड आहे ना तो आपल्याला स्लीवजला खालच्या साईडला बॉर्डरला लावायचा आहे त्यामुळे मग तो किती सहा इंच आहे तर म्हणजे याला तीन इंच पुरेल हे बघा तर खालून तीन इंचाला मी मार्किंग करून घेत आहे तर उरलेला कपडा जो आहे ना तोच फक्त आपण कट करून घेऊयात आणि त्यानंतर खालच्या साईडला जॉईंट देऊयात हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे तर काय करूयात ती लाईन व्यवस्थित दिसत नाही आहे तर ह्या पद्धतीने फोल्ड करून प्रेस करूयात म्हणजे ती घडी पडेल आणि आपल्या लक्षात येईल की मग कुठून जॉईंट आहे आणि आपल्याला किती कटिंग करायचं तर हे बघा मी ह्या पद्धतीने ठेवून घेत आहे व्यवस्थित काटोकाट ठीक आहे तर कपडा पण तिरका आहे तर एक लाईन आधी ड्रॉ करून घेते म्हणजे ते तिरकं काही कटिंग होणार नाही आणि हे बघा मग थोडंसं मार्जिन ठेवून हे कट करून घेत आहे तर लक्षात राहू द्या आधी एकच स्लीवज कट केलेली आहे कारण ते दोन्ही सोबत बसत नव्हत्या ठीक आहे आता ही कटिंग झाल्यानंतर हे बघा ही एक्स्ट्राची लाईन आहे ना, ना खालची ती पण कट करून घेऊयात म्हणजे आपलं परफेक्ट कटिंग होऊन जाईल काही तिरकं का वगैरे काही राहणार नाही ठीक आहे आता ही जी कटिंग केलेली आहे ना आपण बाही ती यावर ठेवून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने आणि मग थोडंसं मार्जिन ठेवून कट करूया तर तुमच्या लक्षात आलंच असेल या पद्धतीने कट केलं आहे आपण त्यामुळे आपले दोन्ही पण स्लीव्ज व्यवस्थित बसले आहेत जर का आपण डायरेक्ट करत होतो तर खूप सारे जॉईंट द्यावं लागलं असतं तर कधी कधी तुम्ही अशीही कटिंग करू शकता ठीक आहे हे बघा आता हे झालेलं आहे तर यासाठी आता या आपण बॉर्डर पण कट करून घेऊयात तर जी काही प्रिंटेड बॉर्डर उरलेली आहे ना ती लावायची आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा पुढचा भाग अस्तर आणि ब्लाऊज पिस्ता कट झालेला आहे साइड पण कट झालेला आहे स्लीवसुद्धा कटिंग झालेला आहे तर ही आपली छत्तीस साईजची प्रिन्सेस ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची हे सांगितलेलं आहे तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा इझिली डायरेक्ट कपड्यावर कटिंग करता यावी यासाठी ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू